नमस्कार इतिहास मित्रांनो, अफजल खान आणि शिवरायांच्या प्रतापगडाजवळ झालेल्या त्या सुप्रसिद्ध भेटीवेळी शिवरायांचे वकील होते पंताजी गोपीनाथ बोकील उर्फ पंताजी पंत। हे पंताजी पंत कोण व कुठले, ते स्वराज्य सेवेत केव्हा आणि कसे दाखल झाले होते? शिवरायांनी अफजल भेटीच्या प्रसंगी वकील म्हणून पंताजी पंतांचीच निवड का केली होती? पंताजींचे आणि त्यांच्या वंशजांचे पुढे काय झाले? पंताजी पंत केव्हा निधन पावले आणि त्यांची समाधी कुठे आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या भागात सादर होत आहेत। अफजल खान भेटीच्या प्रसंगावेळी पंताजी पंतांनी बजावलेली कामगिरी, स्वतः शिवरायांनी त्यांचा जीव वाचवल्याचा प्रसंग आणि पंताजी पंतांच्याच बाबतीत घडलेल्या दोन घटनांतून होणारे शिवरायांच्या दोन सद्गुणांचे डोळे दिपवणारे दर्शन आपण याआधीच्या गेल्या दोन भागातून पाहिलेलेच आहे। आजचा हा तिसरा भाग पंताजी पंतांच्या आणखी ज्यादा आणि महत्वाच्या ऐतिहासिक माहितीने भरलेला आहे। पंताजी पंतांच्या आजोबांचे नाव होते रंगो पंत बोकील। या रंगो पंतांचे पुत्र होते गोपाळ पंत उर्फ गोपीनाथ। या घराण्याकडे सासवड जवळच्या हिवरेगावची जोशी कुलकर्णीपणाची वृत्ती होती। वृत्ती म्हणजे उपजीविकेच्या व्यवसायाचा अधिकार किंवा वतन। वारशानुसार पंताजी पंतांना हिवरेगावच्या जोशी कुलकर्णपणाच्या वतनाचा अर्धा हिस्सा मिळाला होता। पंताजी पंतांना रामचंद्र, जगन्नाथ आणि श्रीनिवास असे तीन पुत्र होते। मराठेशाहीच्या उत्तरार्धातील प्रसिद्ध मुत्सद्दी आणि त्या काळातील साडेतीन शहाण्यांच्यापैकी एक म्हणून गाजलेले सखाराम बापू बोकील हे या यमाजींच्या शाखेतील होते। शिवराय आणि जिजाऊ पुणे भागात असताना पंताजी गोपीनाथ हे 1647 साली पुण्याजवळच्या लोहगावचे मुजुमदार म्हणजे गावाच्या सर्व जमाखर्चाचा हिशोब ठेवणारे अधिकारी होते। 1656 साली पंताजी पंत शिवरायांचे चिटणीस म्हणजे पत्र लेखक झाले। शिवरायांचा सर्व महत्वाचा पत्र व्यवहार पाहणे, महाराजांची पत्रे लिहिणे, पत्रांना महाराज सांगतील तशी उत्तरे लिहिणे ही चिटणीसांची कामे पंताजी पंत करीत होते। चिटणीस म्हणजे केवळ पत्र लेखक नसून ते त्यांच्या धन्याचे खाजगी सचिव देखील असत। शिवरायांचे चिटणीस या पदावर पंताजी पंत किमान 3 वर्षे होते। यानंतर घडली ती प्रतापगडाजवळची शिवरायांनी अफजल खान सैन्यासह संपवल्याची घटना आणि या घटनेत शिवरायांचे वकील होते पंताजी पंत। अफजल खानाच्या त्या मोठ्या आणि घोर संकटाच्या वेळी शिवरायांनी भेटीपूर्वी खानाशी बोलणी करण्यासाठी पंताजी पंतांनाच का नेमले? तर यामागे दोन महत्वाची कारणे होती। एक तर पंताजी पंत हे 1647 पासून ते 1659 पर्यंत म्हणजे 12 वर्षे स्वराज्य सेवेत असल्याने ते अनुभवी होते। पंताजी हे शिवरायांचे पत्र लेखक आणि एक प्रकारे खासगी सचिवच असल्याने ते शिवरायांच्या जवळचे आणि विश्वासातले व्यक्ती होते। हे होते पहिले कारण। दुसरे म्हणजे त्या काळी मुजुमदार, चिटणीस अशा पदांवर काम करणारी व्यक्ती फारसी भाषेची जाणकार असावी लागे, कारण त्या काळच्या सुलतानी अमलामध्ये सरकारी कामकाजाची भाषा ही फारसीच होती। म्हणूनच आदिलशाहीचा सरदार असलेल्या अफजल खानाशी प्रत्यक्ष बोलणी करण्यासाठी फारसी भाषा अवगत असणे महत्वाचे आणि अत्यंत आवश्यक असेच होते। अर्थात पंताजी हे फारसी भाषेचे जाणकार होते। हे वकील म्हणून शिवरायांनी त्यांना अफजल खानाकडे पाठवण्यामागील दुसरे महत्वाचे कारण होते। अफजलवादाच्या प्रसंगातील पंताजींची मोलाची कामगिरी, स्वतः शिवरायांनी पंताजींचा जीव कसा वाचविला आणि शिवरायांनी त्यांना बक्षीस म्हणून 2 चावर जमीन दिली हे आपण गेल्या भागात सविस्तर पाहिलेलेच आहे। 1 चावर जमीन म्हणजे जवळपास 70 ते 75 एकर जमीन असते। प्रतापगडच्या युद्धानंतर पुढील काळात पंताजी पंत स्वराज्य सेवेत होते। 1675 साली पंताजींच्याकडे कसबे सासवडची सबनीसी व चिटणीसी देखील होती। ही अर्थातच शिवरायांनीच त्यांना दिलेली होती। 1675 सालीच शिवरायांनी आज्ञापत्र दिल्याप्रमाणे शिरवळच्या मल्हारजी यशवंतराव निगडे देशमुखांनी पंताजी पंतांना शिरवळ गावात वाडा बांधण्यासाठी 80 हात लांब आणि 60 हात रुंद म्हणजे जवळपास 15 गुंठे जागा दिली होती। ही जागा वाडा बांधून वंश परंपरेने राहण्यासाठी दिली होती। छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पंताजी पंत हयात होते आणि त्यांची सर्व इनामे चालू होती। स्वराज्याच्या दुर्दैवाने छत्रपती शंभूराजे औरंगजेबाच्या हाती पडले आणि औरंगजेबाने आसुरी क्रौर्याने शंभूराजांची हाल हाल करून हत्या केली। या प्रचंड आघाताने संपूर्ण स्वराज्य हादरून गेले।
याच वेळी प्रचंड संख्येने असलेल्या मोगली सैन्याने मराठ्यांचे महाराष्ट्रातील संपूर्ण स्वराज्य व्यापून टाकले होते. रायगडाला मोगलांच्या सैन्याने घातलेल्या वेढ्यातून निसटून शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज दूर तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याच्या आश्रयाला गेले. जिंजी किल्ला आता स्वराज्याची नवी राजधानी बनला. महाराष्ट्रातून स्वराज्यातील अनेक पराक्रमी सरदार, मुत्सद्दी आणि इतरही लोक जिंजीला छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे जाऊन दाखल होऊ लागले. याच वेळी म्हणजे साधारण 1690-91 सुमारास पंताजी पंत आणि त्यांचे पुत्र जगन्नाथ हे तत्कालीन कर्नाटक प्रांतात म्हणजे सध्याच्या तामिळनाडूतील जिंजी भागात छत्रपती राजाराम महाराजांच्याकडे गेले. पंताजी पंत जिंजीहून महाराष्ट्रात परत आले की नाही, तसेच त्यांचे निधन केव्हा झाले याची नेमकी माहिती अजून उपलब्ध नाही. 1647 पासून स्वराज्य सेवेत असलेले पंताजी पंत 1690 नंतर काही काळाने निधन पावले. यावरून ते किमान 70 वर्षे जगले असावेत असा एक अंदाज आपण करू शकतो. 1707 साली मोगल सुलतान औरंगजेब मराठ्यांच्या विरुद्ध लढता लढताच म्हातारा होऊन अपयश पत्करून महाराष्ट्रातच मातीआड झाला. यानंतर लगेचच महाराष्ट्रात असलेले प्रमुख मोगल सरदार आणि सैन्य महाराष्ट्रातून आपला गाशा गुंडाळून चालते झाले. मोगलांच्या कैदेतून सुटून आलेले शिवछत्रपतींचे नातू शाहू महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले. 1709 साली पंताजी पंतांचे पुत्र जगन्नाथ यांच्या विनंतीवरून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पंताजींना इनाम मिळालेली शिरवळतर्फेतील भोळी व मांडकी या दोन गावातील एकूण 2 चावर जमीन आणि मांडकी गावच्या सेटेपणाचे वतन पुन्हा नव्याने वंश परंपरेने बहाल केले. 1720 साली पुन्हा एकदा शाहू छत्रपतींनी पंताजींच्या त्यावेळच्या वारसांना पूर्वीच्या इनामाचे आज्ञापत्र नव्याने करून दिले. यानंतर जवळपास 40 वर्षांनी शिवरायांच्या सूनबाई महाराणी ताराबाई साहेब यांनी 1760 साली पंताजी पंतांची पूर्वीची इनामे नूतनीकरण करून पंताजींच्या तत्कालीन वंशजांना वंश परंपरेने दिली. मराठेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये पंताजी पंतांच्या तत्कालीन वंशजांनी 1823 साली एक जबानी आणि त्यानंतर 1849 साली एक कैफियत इंग्रज सरकारला लिहून दिली होती. यामध्ये शिवछत्रपतींची एकनिष्ठ सेवा करून प्रतापगडच्या समयी उपयोगी पडल्याबद्दल शिवरायांनी कृपाळू होऊन भोळी व मांडकी गावात 2 चावर जमीन इनाम दिल्याचा आणि पुढील काळात शिवरायांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी सनदा देऊन इनामे पुढे चालवल्याचा मजकूर आहे. 1849 साली पंताजींची 7वी पिढी चालू होती. यानंतरच्या काळात पंताजींच्या 8व्या पिढीतील सदाशिव बोकील हे पुरंदर तालुक्यातील एका मराठी शाळेत शिक्षक होते. केशव बोकील हे मोजणीदार होते आणि नथोपंत बोकील हे अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा स्टेशनवर नोकरी करीत असल्याची माहिती उपलब्ध आहे. आता आपण पंताजींचे वास्तव्य आणि त्यांची समाधी याविषयी माहिती घेऊया. पंताजी गोपीनाथांचे मूळ वास्तव्याचे आणि वतनाचे गाव म्हणजे सासवड जवळचे हिवरेगाव. या हिवरेगावात महादेवाचे एक सुंदर दगडी बांधकामाचे मंदिर आहे. हिवरेगावाला त्यावेळी संपूर्ण वेढणाऱ्या कोटाच्या वेशीची भव्य कमान आजही उभी आहे. गावामध्ये बोकिलांच्या वाड्याचे उरले सुरले अवशेष आज आपल्याला पाहायला मिळतात. महादेव मंदिराच्या आवारात तसेच गावात देखील काही जुनी शिवकालीन वाटणारी समाधी स्थळे आहेत, पण त्यामध्ये पंताजी पंतांची समाधी असल्याची माहिती उपलब्ध नाही. पंताजींना शिरवळ येथे शिवरायांच्या आज्ञेनुसार निगडे देशमुखांनी वाडा बांधण्यासाठी जागा दिल्याची माहिती आपण पाहिली. शिरवळ गावामध्ये निगडे देशमुखांचे अनेक वाडे तसेच इतरांचेही वाडे व समाधी स्थळे पाहायला मिळतात, पण या गावात देखील पंताजी पंतांची समाधी मला शोध घेऊनही सापडली नाही. पंताजी गोपीनाथ बोकील उर्फ पंताजी पंत हे 1647 पासून थेट 1675 सालापर्यंत म्हणजे कमीत कमी 28 वर्षे तरी खुद्द शिवरायांच्या पदरी स्वराज्य सेवेत होते. ते शिवरायांचे चिटणीस म्हणजे पत्रलेखक आणि एक प्रकारे खाजगी सचिवच असल्याने शिवरायांच्या खास विश्वासातले होते. म्हणूनच अफजल भेटीसारख्या बिकट आणि धोकादायक प्रसंगात शिवरायांनी आपले वकील म्हणून पंताजी पंतांना नेमलेले होते. शिवरायांच्या प्रसंगावधानामुळेच पंताजींचे प्राण बचावले होते. तर पुढील काळात शिवरायांचे नातू छत्रपती शाहू महाराज आणि शिवरायांच्या सूनबाई महाराणी ताराबाई साहेबांनी या निष्ठावान पंताजी पंतांच्या वंशजांची सर्वतोपरी काळजी घेतली होती. खरे तर अशा या स्वराज्यनिष्ठ पंताजी गोपीनाथ बोकिलांची समाधी अजून अज्ञात असल्यामुळे
त्यांचे उचित प्रकारचे स्मारक योग्य ठिकाणी शक्यतो हिवरे या गावीच व्हायला पाहिजे. आणि तिथे आपण या भागासह गेल्या 3 भागातून जाणून घेतलेला पंताजी पंतांचा अपरिचित पण खूपच प्रेरणादायी असा इतिहास सर्वांना माहीत होण्यासाठी एखाद्या फलकावर लावला गेला पाहिजे. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा. या भागातील माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.